10 रुपयाचे नाणे अधिकृत असल्याचे RBI ने सांगितले आहे. बाजारामध्ये 14 प्रकारची नाणी आहेत. 10 रुपयांची नाणी न घेण्यावर कार्यवाही केली जाईल असे RBI ने सांगितले असताना देखील 10 रुपयांची नाणी व्यवहारात अनेकदा नाकारली जात आहेत. जालना जिल्ह्यात अफवांमुळे 10 रुपयांचे नाणे चलनात घेत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना त्यात नाणी चलनात असल्याची माहिती दिली. याआधी 1 रुपयांच्या आणि 2 रुपयांची तसेच 5 आणि 10 रुपयांची नाणी व्यवहारात आली. मात्र स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 रुपयांचे नाणे येत आहे. मात्र 10 रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा चांगलीच वेगाने पसरत आहे. त्यामुळे छोटे मोठे दुकानदार, रिक्षा चालक, भाजी मंडीतील विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत असल्याने 10 रुपयांचे नाणे व्यवहारात आहे की नाही हा प्रश्नच आता नागरिकांना पडला आहे. रायगड माझासाठी गणेश जाधव, जालना. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.